ने आगमन होता है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रातील तमाम युवकांचा सोनेरी भवितव्याचे प्रतीक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेब आगे बढ़ो आदरणीय राजसाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। तर या ठिकाणी भांडूप मधील माजी नगरसेवक श्रीयुत राजाभाऊ कराडकर यांचं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या वतीने उमेदवार श्रीयुत संदीप जळगावकर हे या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहेत। मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी नगरसेवक राजाभाऊ कराडकर आणि त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्यासोबत विठ्ठल धुरी, कमलाकर, राजू सकपाळ, अविनाश लाड हे ब्लॉक अध्यक्ष, त्याचप्रमाणे नितीन कराडकर हे सुद्धा या ठिकाणी प्रवेश घेत आहेत। त्याचप्रमाणे युवा सेनेचे पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी प्रवेश घेत आहेत। जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाषणाची लिंक लागे लागेपर्यंत बंद करायला लागतं। काल माझ्या दोन सभा होत्या, एक सांताक्रूजला आणि एक गोरेगावला। मला सतत एक धाकधूक 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 होती ती, या मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मी पोहोचू शकीन की नाही। काल वेळेवर पोहोचलो। आज तीन सभा आहेत, ठिकाणी ते 10 बंद करायला लागतं, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी किती वेळ बोलायचं, किती वेळ द्यायचा हा प्रश्न असतो। आणि म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो, जसं आपलं गुढीपाडव्याला किंवा इतर वेळेला जसं एखादी सभा असते त्यावेळेला लंब चौडं भाषण होतं, अशी लंब चौडं भाषण आता काही होऊ शकत नाही या सगळ्या प्रचारादरम्यान। मी काही ठराविक गोष्टी म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे। माझी कालची सभा तुम्ही पाहिली असेल, दोन्ही सभा पाहिल्या असतील। ही निवडणूक आपण का लढवतोय त्याची भूमिकाही तुमच्या समोर आलेली असेल। आणि खरंच ही भूमिका घेण्यामागचं कारणच ते आहे की या निवडणुका होत असतात, मतदानाचा दिवस ठरतो, तो मतदानाचा दिवस येईपर्यंत सगळे हुजरे तुम्हाला मुजरे करत असतात। आणि एकदा तुमचं मतदान आटपलं की पुढची 5 तुम्ही जिवंत आहात का मेलेले आहात का काय आहात याच्याशी काय कोणाला काही पडलेलं नसते। पण या निवडणुकीमधनं तुमच्या आयुष्यातली प्रत्येक वेळेला एक 5-5 जात असतात,
याचा कधी विचार होणार या देशामध्ये मला कळत नाही. निवडणुकांच्या वेळेला आपले भले मोठे जाहीरनामे काढतात, वचननामे काढतात, आणि तुम्ही कधी त्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय सांगून ठेवले हेही कधी बघत नाही. आणि जनतेचा हा विसराळूपणा हाच यांच्या पथ्यावरती पडत आला. आज अनेक चॅनलचे लोक, अनेक वर्तमानपत्र या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाहीयेत की 5 वर्षापूर्वी तुम्ही जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं होतं आणि त्याची पूर्तता काय झाली. कोणी काही विचारायला तयार नाहीत, बस धमाल चालू आहे, मजा चालू आहे. निवडणुका आम्ही ठेवलेल्या बँकांमधल्या ठेवी आमच्या बुडाल्या की बँक बुडाली, रडतायत, कोणाचं लक्ष नाही. ज्यांनी बुडवली ती मजेत, तुमचे पैसे परत येणार नाहीत. तिथे आमच्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आमचा शेतकरी बांधव आत्महत्या करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 14,000 गेले, कोणाला काय पडली. या आजची का कालची बातमी आत्ता माझ्याकडे कोणीतरी पाठवली की ग्रामीण भागामध्ये एका आत्ताच कुठेतरी अमित शहा भाषण करत होते. संपूर्ण भाषणामध्ये शेतकरी आत्महत्या या गोष्टीबद्दल त्यांनी एक चकार शब्द काढला नाही. 370 कलम रद्द केलं एवढंच फक्त सांगत बसले. ते भाषण करत असतानाच तिकडे बाजूच्या गावामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आम्हाला काय, एवढी लोकसंख्या आहे, 14,000 जण गेले गेले. पूल पडला आमच्याकडे मुंबईमध्ये, अनेक पूल पडले. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इथला पडला, एक अंधेरीला पडला, असे अनेक पडले. त्याच्या खाली चेंगरून माणसं मेली, वरून माणसं पडून मेली. एवढी लोकसंख्या आहे, एवढी माणसं गेली. या गोष्टींचा राग येत नाही तुम्हाला. हे वर्षानुवर्ष या सगळ्या गोष्टी अशाच चालू आहेत. 5 वर्षापूर्वी या लोकांनी काय सांगून ठेवलं, त्यातल्या नक्की किती गोष्टी केल्या, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या नाहीत, किती गोष्टींबद्दल तुमच्या तोंडाला पानं पुसली, काही नाही. म्हणून मी काही गोष्टी तुमच्यासाठी आणल्या आहेत, जरा तुम्हाला आठवत आहेत का बघा. आठवणार नाहीच. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी सांगितल्या, त्या झाल्या आहेत नाही झाल्या आहेत. मी फक्त तुम्हाला सांगतो, तुम्ही मनातल्या मनात विचार करा, झाल्या आहेत का नाही झाल्या आहेत. महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिका सेवेत नोकरी करता प्राधान्य. ज्यांनी ज्यांनी महानगरपालिकांमध्ये शिक्षण घेतलं, शाळांमध्ये शिक्षण घेतलं, आज या देशातले उद्योगधंदे बंद होत आहेत. महानगरपालिका कर्जामध्ये चालली आहे, गेलेलीच आहे. म्हणजे उद्या मुंबई महानगरपालिका कधी बंद होईल, आणि या शहरांवरती सगळ्या किती संकट येईल याचा आपल्याला अंदाजच नाही आहे. नुसती शहरं वाढत आहेत, ट्रॅफिक वाढतोय, रहदारी वाढतीय, फुटपाथवर फेरीवाले वाढत आहेत. आम्हाला आठवतच नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण करून खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार, हे जाहीरनाम्यातलं सांगतोय मी तुम्हाला. आत्ता या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये जा एकदा, त्या डोंबिवलीच्या रस्त्यावरती जा, डोंबिवलीला जाऊन बघा जरा एकदा,
या मुंबईतले रस्ते बघा. आधुनिक तंत्रज्ञान वापरणार होते, कुठे गेलं तंत्रज्ञान? काही नाही, पाऊस पडतोय, खड्डे पडतायत, खड्डे वाढतायत, कंत्राटदारांना कामं मिळतायत, आणि कंत्राटदारांना जी कामं मिळतायत त्याच्यातनं आपले फक्त टक्के येत आहेत. तुम्ही खड्ड्यात, पण आम्हाला रागच येत नाही. आमच्याकडच्या नगरसेवकाला, आमच्याकडच्या आमदाराला, आमच्याकडच्या अजून कोणाला प्रश्नच विचारू असे वाटत नाहीत. मुंबई शहर व उपनगरातील महत्त्वाच्या स्थळांपासून विमानतळादरम्यान शटल सेवा सुरू करणार. एक तर आपला विमानतळाचा फारसा संबंध येत नाही, त्या शटलचं काय करायचं मला माहीत नाही. म्हणजे हा शब्द आहे का शिवी आहे मला कळलं नाही. मला नाही शटल सेवा. काही झालं नाही पुढे. हे बघा, मी फक्त भारतीय जनता पक्षाची प्रस्तावना वाचून दाखवतो तुम्हाला, त्याचा फक्त एक पॅराग्राफ वाचून दाखवतो. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेली 15 वर्ष महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अक्षरशः भिकीला लावली आहे. इथे कोणाचीच बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे. त्यांच्या काळातही कर्ज वाढलं, तेव्हा आपल्यावरती महाराष्ट्रावरती 4.5 लाख कोटीचं कर्ज होतं, आणि आता गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रावरती अजून 2.5 लाख कोटीचं कर्ज वाढलं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने गेली 15 वर्ष महाराष्ट्राला कर्जबाजारी करून अक्षरशः भिकीला लावले. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी आणि सरकारच्या तथाकथित यशाच्या जाहिरातींचे पैसे देण्यासाठी कर्ज काढण्याची गरज पडली. वाढती गुन्हेगारी, असुरक्षितता, बंद पडणारे व्यापार उद्योग, रोजगाराच्या संधीचा अभाव, आवाक्याबाहेर गेलेले महागडे शिक्षण, आत्महत्या करणारा निराश शेतकरी, अशा अनेक समस्यांनी राज्याला घेरले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे राज्य पोखरले गेले असून सर्वत्र निराशा निर्माण झालेली आहे. भाजपचा जाहीरनामा, शिवसेना भाजपचा जाहीरनामा. शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरलेली आहे तेव्हा, आत्ताही तेच आहे, किंबहुना वाढली. नाही तर 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या नसत्या केल्या. बाबांनो, हे कधीतरी हे तुम्ही वाचणार आहात का? मी काल माझ्या गोरेगावच्या सभेमध्ये मी जे सांगितलं की तुमच्या ह्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका किती गांभीर्याने तुम्ही घेणं गरजेचं आहे, हे फक्त काय माझी सभा ऐकायला आलेल्याच लोकांसाठी सांगतो अशातला भाग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फक्त मतदारांसाठीच सांगतो अशातला भाग नाही आहे. ही महाराष्ट्रातल्या जनतेला आपण सगळ्यांना समजलं पाहिजे की तुमच्या घरामध्ये येणारं पाणी, तुमच्या घरामध्ये येणारं दूध, धान्य, भाजीपाल्या, या भाज्या बीजा, हे सगळं जेवढं काही येत असतं ना, या सगळ्याच्या मागे हे प्रशासन असतं. प्रशासनाच्या मागे हे निवडणुका असतात. ह्यातलीच माणसं तिकडे जाऊन बसतात आणि तेच या सगळ्या गोष्टी हाकत असतात. दुधाचा दर किती असावा ठरवतं सरकार. पाणी द्यायचं की पाणी कपात करायची ठरवतात महानगरपालिका, सरकार. ही प्रत्येक गोष्ट सरकार ठरवते. तुमचं शिक्षणाचे भाव खाली आणायचे का वर, शिक्षणामध्ये प्रगती करायची, शैक्षणिक बोजा कमी करायचा का वाढवायचा, तुम्हाला ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार, तुम्हाला नोकऱ्या मिळणार की नाही मिळणार. नोकऱ्यांसाठी उद्योग व्यवसाय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये, देशाचं सोडून द्या, आता महाराष्ट्राची निवडणूक आहे, पण महाराष्ट्रामध्ये वाढतोय का? कसलेही प्रश्न तुम्हाला पडत नाहीत. तुमच्या अवतीभोवतीचं सगळं वातावरण बघून फक्त दात ओट खात फक्त घरामध्ये बसायचं, हीच तर निवडणुकींची वेळ आहे ना. हीच तर ती वेळ आहे की ज्यावेळेला तुम्हाला राग व्यक्त करायचा आहे. या आमच्याशी खोटं बोललात?
गेल्या 5 वर्षामध्ये आणि गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे हातामध्ये जी आंदोलनं घेतली याच्यातच त्यांनी दिले आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांमुळे या महाराष्ट्रामधले जवळपास 78 टोल नाके बंद झाले या महाराष्ट्रामधले. आणि त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सांगितलं आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. अजून टोल चालू आहेत, त्या टोलच्या बाहेर अजूनही रांगा लागलेल्या आहेत गाड्यांच्या. आणि हे एवढ्यासाठीच होतं कारण तिथल्या स्थानिक आमदाराला, तिथल्या स्थानिक नगरसेवकाला, तिथल्या स्थानिक खासदाराला तुम्ही आल्यानंतर प्रश्न विचारत नाही. आज जे तुम्ही मोबाईल फोन घेऊन फिरतात ना, त्या मोबाईल फोनवरती ज्या वेळेला फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा होती फक्त त्यांची, ते काय मेसेज आणि इतर काय गोष्टी येतात ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने या सगळ्या मोबाईल फोन कंपन्यांमध्ये मराठी सुरू झालं. आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं पहिली भाषा मराठी आली पाहिजे, मग तुम्हाला जे काय टाकायचं टाका. आणि या 3 भाषात काय त्रिभाषा सूत्र, परत मुंबईमध्ये जर 4थी भाषा आणायचा प्रयत्न केला परत तसाच बांबू बसेल. एवढी सगळी आंदोलनं झाली, हे आज सगळे त्या तो एक ब्रिज पडला त्या शिड्यांवरती लोक चढत असताना किती जवळपास 40-1 लोक दगावले त्याच्यात एल्पिस्टनचा. त्याच्यानंतर आपण मोर्चा काढला, रेल्वे प्रशासनाला आपण जाऊन भेटलो, त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि ह्याचं सगळ्याचं मुख्य कारण होतं की तिथे ज्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला जे सगळे फेरीवाल्यांनी सगळं अडवून ठेवलं होतं ज्याच्यामुळे लोकांना चालता येत नव्हतं, जे रोज रेल्वेने प्रवास करणारे जे जेवढे प्रवासी होते त्यांना चालता येत नव्हतं, त्याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं आणि सगळे फुटपाथ तेव्हाचे सगळे रेल्वे स्टेशन रिकामे झाले. पुन्हा सगळ्यांचं दुर्लक्ष, म्हणजे सरकारने काहीच करायचं नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी केल्यावर त्यांच्यावरती केसेस टाकायच्या, मग सरकार म्हणून काय करणार. नुसते जाहीरनामे काढणार, मग आज आजपर्यंत एवढी आंदोलनं जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आणि केल्यानंतर त्याचे रिझल्ट दिले या महाराष्ट्राला, त्याच्यात मलाच विचारतात लोक, खास करून पत्रकार. राज ठाकरे म्हणे आंदोलन अर्धवट सोडतो, एक आंदोलन दाखवायचं निजे अर्धवट सोडलं, एक आंदोलन, बाकीच्यांनी तर काहीच नाही केलं. याच मुंबईमध्ये या तुमच्या CST स्टेशन आपल्या कुठचं ते मैदान आपलं आझाद मैदानवर रझा अकादमीच्या मुसलमानांनी मोर्चा काढला होता, आमच्या पोलिसांना मारहाण केली होती, आमच्या ज्या महिला पोलीस होत्या त्यांच्या अंगावरती हात टाकले गेले होते. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांच्या बाजूने त्यावेळेला मोर्चा काढला होता. नुसता मोर्चा नव्हता काढला, ज्यावेळेला पोलीस त्याला मारायला गेले त्यावेळेला मारायला जात असताना त्यावेळेचे मुंबईचे जे कोणी पोलीस कमिशनर होते ते आमच्या पोलिसांच्या अंगावरती चिडले, आमच्या पोलिसांनी त्यांनी शिव्या घातल्या हे काय करताय, आमचे पोलीस काय बघत बसणार आहेत. समोरून ती लोक येत आहेत, घुसत आहेत आतमध्ये, आमच्या महिला पोलिसांना आतमध्ये घेत आहेत, त्यांच्या अंगावरती हात टाकतायत, त्यांचे कपडे फाडतायत. आणि त्याच्यावरती आमच्या पोलिसांनी तिकडे लाठीचार्ज केल्यानंतर तेव्हाचे जे मुंबई पोलीस कमिशनर कोण होते रे, अरूप पटनाईक का कोणतरी, त्यावेळेला मी त्या जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सांगितलं की आत्ताच्या आत्ता या आरोप पटनाईक पोलीस कमिशनरला काढून टाका. तो दबावच एवढा होता की त्यावेळेच्या शासनाने त्या पोलीस कमिशनरांना तात्काळ काढून टाकलं.
ज्या ज्या गोष्टींमध्ये आजपर्यंत या महाराष्ट्रावरती जिथे अन्याय झाला तिकडे ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेला हात घातला या आंदोलनाला, ते आंदोलन पूर्ण केलेलं आहे. तो ज्यावेळेला मोर्चा काढला त्यावेळेला बाकीचे राजकीय पक्ष कुठे शेपट्या घालून बसले होते. मी आजची जी निवडणूक जी लढवतोय ती त्याच्यासाठीच लढवतोय की तो तुमचा राग, ती तुमच्या मनातली आग व्यक्त कोणी करायची. मी काल म्हटलं ना की जगाच्या पाठीवर, मला जगाचं माहीत नाही पण भारतामध्ये आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने असं सांगितलेलं नसेल की मला मतदान विरोधी पक्षासाठी करा, मला या सरकारवरती अंकुश ठेवायचा आहे. त्या पीएमसी बँकेमध्ये बँक बुडाली, लोक रडतायत बाहेर, कोणाचं लग्न ठरलंय, कोणाचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, हॉस्पिटलचे पैसे द्यायला पैसे घ्यायला जात आहे तर तिकडे बँक बुडली. ए मारू नको रे त्याला, बस रे ऐक. बँक बुडली अशा अनेक बँका जाणार. आता तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला नरेंद्र मोदींनी हा जेव्हा निर्णय घेतला नोटबंदीचा, त्यावेळेला पहिल्या 10 दिवसात मी सांगितलं होतं की या देशावरती काय संकट येणार ते. तुमच्या युट्यूबवरती आजही माझं ते भाषण आहे, जरूर बघा. या देशातले उद्योगधंदे बंद होत जाणार आणि जे उद्योगधंदे व्यवस्थित चालू आहेत आता सरकारचा कुठला भारत पेट्रोलियम, नफ्यामधला भारत पेट्रोलियमचा प्रकल्प आज रिलायन्सला देऊन टाकतात. उद्या तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आज मुंबईमधला जो काही डायमंडचा धंदा व्यवसाय होता तो गेला, तो उडाला, इतर अनेक व्यवसाय उडाले, सगळे रसातळाला चाललेत. परवा दिवशी मला कोणीतरी एक कोणाच्या तरी मोबाईलवरती मला एक क्लिप दाखवली, गुजरातमध्ये एक तिथला बिल्डर 5व्या मजल्यावरनं उभा राहिला होता आणि 5व्या मजल्यावरनं आत्महत्या केली, उडी मारली त्यांनी. एका फटक्यात 10-10 हजार माणसं काढून टाकली जात आहेत नोकऱ्यांवरनं, म्हणजे तुम्हाला नोकरीची हमी राहिलेली नाही. नोकरी मिळण्याची तर शक्यता म्हणजे 25,000 फुटावरनं विमान चाललंय. आहेत ते उद्योगधंदे बंद होणार. आज तुमची शाळा कॉलेजमध्ये असलेली जी मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, उद्योगधंदे बंद होत आहेत. ही वेळ आली कधी? ही वेळ आली कशी? ही वेळ आणली कोणी? आज त्यांच्याकडे गडगंज पैसा, निवडणुकांसाठी सगळा पैसा खर्च होतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत. मग यांच्याशी भांडायचं कोणी? यांच्यासमोर ठाम उभं राहायचं कोणी? यांना प्रश्न विचारायचे कोणी? हा असा हदबल महाराष्ट्र मी नाही पाहू शकत. ज्या महाराष्ट्राने त्यावेळेला काही देश वगैरे नावाची काही संकल्पना फार नव्हती, पण ज्याला आज भारत आपण ज्याला म्हणतो, या संपूर्ण भूमीवरती ज्या मराठ्यांनी राज्य केलं, ज्या महाराष्ट्राने राज्य केलं, अटक नावाच्या किल्ल्यापर्यंत, म्हणजे पाकिस्तानच्या वरपर्यंत तिकडे अटक नावाचा किल्ला आहे तिथपर्यंत तिथे जाऊन आपला भगवा तिथे फडकवला, म्हणून आपण म्हणतो ना अटकेपार झेंडे फडकवले, तो अटक किल्ला. इतकं या संपूर्ण भूमीवरती राज्य करणारा महाराष्ट्र असा गलित गात्र पडलाय? इतका थंड कधीपासून झाला महाराष्ट्र? या आजूबाजूला घडत असलेल्या घटना, तुमच्या घरापर्यंत आलेल्या गोष्टी यांचा तुम्हाला राग येत नाही, याची चीड येत नाही. ही चीड व्यक्त करायची, कशी व्यक्त करायची?
ती व्यक्त करायची असेल तर त्याच्यासाठी म्हणून एक सक्षम विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे, आवश्यक आहे. नाहीतर काय उद्याचा विरोधी पक्षच नाही. बघा काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते, तेच गेले भाजपमध्ये. मग विरोधी पक्ष नेता हाच जर समजा भाजपमध्ये जाणार असेल, कुठचा विरोधी पक्ष, काय विरोधी पक्ष म्हणून भांडणार. पण माझ्याकडे जे माझे शिलेदार आहेत त्यांच्या आतमध्ये एक आग आहे, त्यांच्या मनामध्ये एक राग आहे. जे आहेत ते तुमच्यातलेच आहेत, निवडून आल्यावर पण देखील तुमच्यातलेच राहतील. पण त्यांच्यासमोर ठामपणे कोणीतरी उभं राहणारं पाहिजे. आणि जर विरोधी पक्ष जर समजा नसेल ना, हे रोजच्या रोज तुमच्यावरती वरवंटा फिरवतील. हे ह्यांच्या मनाला जे वाटेल, ज्यांना ही जी लहर येईल त्या लहरीप्रमाणे त्यांचं काम करत राहतील. तुम्हाला कशाला विचारतील? त्या आरेमधली झाडं कापताना विचारलं का? त्या मेट्रोसाठी कारशेड करायला त्यांच्याकडे जागा उपलब्ध होती. आपण या गोष्टींसाठी म्हणून त्यांना पर्याय दिला पण होता. जी कुलाब्याला बीपीडीची जागा आहे त्या बीपीडीच्या जागेवरती तुम्ही तिकडे करा कारशेड. पण माहीत नाही, कल्पना नाही कुठच्या उद्योगपतीच्या घशात घालायची ती जमीन. इथे अचानक आरेमधली झाडं कापून टाकली, एका रात्रीत झाडं कापून टाकली. खरं तर आजपर्यंत आपल्यावरती जो संस्कार आहे तो संस्कार असा आहे की रात्री झाडांना हात लावू नये. आपल्याला लहानपणापासून हेच सांगितलं गेलं की रात्रीच्या वेळेला झाडांना हात लावू नये, झाडं झोपलेली असतात, त्यांना त्रास देऊ नये, असं लहानपणापासून आपल्याला सांगितलं. याच नादान सरकारने एका रात्रीत तिथे 2700 झाडं रात्रीच्या रात्री कापून टाकली. आणि आमची कोर्ट तर बघायलाच नको, न्यायालय तर बघायलाच नको. सरकारला जे पाहिजे त्याप्रमाणे हे न्याय देणार असतील, तुम्हाला न्याय कुठून मिळणार? सरकारला जो निर्णय घ्यायचा आहे त्याप्रमाणेच हे न्याय देणार. रात्री निर्णय देता, रात्री तोही शुक्रवारी, म्हणजे शनिवार रविवार न्यायालय बंद, म्हणजे तुम्ही कोणाकडे जाऊ शकत नाही. न्यायालयामध्ये तुम्ही दरबार ठोकू शकत नाही. उघडणार सोमवारी, शुक्रवारी निर्णय आल्यावरती रात्रीच्या रात्री झाडं सगळी छाटून टाकली. एवढी लोक आज एवढे लोक तिकडे आक्रोश करतायत, ही बातमी जगभर पसरली, जगभर पसरली. अनेक तरुणी तिथे गेल्या, त्यांना पोलीस अटक करत होते सरकारच्या दबावावरनं. दिसले की घाल गाडीमध्ये, दिसले की घाल गाडीमध्ये. ते तरी काय करतील, त्यांना सांगितलेत, ऑर्डर्स आहेत. पण अशा प्रकारचा जुलमी कारभार जर समजा या राज्यामध्ये सुरू असेल तर याच्या विरोधात उभं राहायला नको का? रस्त्यावरती तर उभे राहूच राहू, पण आतमध्ये पण राहिलं पाहिजे, त्या विधानसभेत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठीची ही निवडणूक आहे, त्याच्यासाठी हा निर्णय घेतलाय. माझ्या कालच्या या निर्णयावरती मग काही असतात कुंथत पडणारे. पहिल्यांदा तर राज ठाकरेंनी सांगितलं होतं की माझ्या हातात सत्ता द्या, आता म्हणतायत विरोधी पक्ष द्या. सत्ता द्या तर माझं आजही म्हणणं आहे, पण आत्ता माझ्या आवाक्यात नाही. आज माझ्या आवाक्यात विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्ष नेता आहे. आज या सरकारला वटणीवर आणणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मग उद्या हे सगळे प्रचार करतील, विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कशाला मतदान करताय, तो विरोधी पक्षच आहे, पण तो तुमचा आवाज आहे. तुमचा राग घेऊन, तुमच्या मनातली चीड घेऊन तो तिथे विधानसभेत जाणार आहे. त्याच्यासाठीचे माझे शिलेदार आहेत ते. आणि म्हणून या निवडणुकीला मी तुमच्यासमोर जो आलोय ते एवढंच सांगायला आलोय की हा महाराष्ट्राचा राग व्यक्त करण्यासाठी म्हणून माझ्या शिलेदारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे. हे सरकार तोपर्यंत वटणीवरती येणार नाही,
अशी कुठचीच सरकार वटणीवरती कधी येत नाहीत. रस्त्यावरची आंदोलनं करायला तर पक्ष आहेच, पण आतमध्ये ती माणसं बोलली गेली पाहिजेत, त्यांच्यासमोर उभी राहिली पाहिजे, त्यांना तो प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि अशा प्रकारचा कुठचाही निर्दयी पाऊल उचलताना याच्या पुढे सरकारला 100 वेळा विचार करायला लावेल असा विरोधी पक्ष मला तिथे निर्माण करायचा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आशीर्वाद घ्यायला तुमच्यासमोर आलेलो आहे. येत्या 21 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीचं बटन दाबून, माझा उमेदवार संदीप कुठे गेला, या माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी कराल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय बरेच असे आहेत, परंतु मला अजून पुढच्या सभा असल्यामुळे मला निघावं लागतंय, तेव्हा मला निघण्यासाठी परवानगी द्यावी, हीच विनंती. धन्यवाद. हॅलो, माननीय राजसाहेबांना पुढील सभेसाठी जायचं असल्याकारणाने या ठिकाणाहून त्यांचं प्रस्थान होत आहे. सर्वांनी, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांचा जाण्याचा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांचा जाण्याचा रस्ता मोकळा करून द्यायचा.